मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आपल्यासोबत विनायक मेटे आहेत विनायक मेटे एक याचिका करत आहेत जी इंटर्नव्हेशन याचिका या प्रकरणात अनेक दाखल झालेल्या आहेत त्यापैकी एक याचिका विनायक मेटेंची होती न्यायालयाच्या या निकालाकडे तुम्ही कसं बघता कारण मराठा समाजाला मोठ्या मुश्किलीने हा आरक्षण मिळालं होतं त्यासाठी हजारो कोट्यावधी म्हणजे लाखो लोक रस्त्यावर मराठा उतरले होते एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देऊन आझाद मैदानात आपण जे आंदोलन बघितलं भूतोन भविष्यात असं आंदोलन झालं होतं हे अत्यंत खरी गोष्ट आहे आणि सगळ्या करोडो मराठा समाजांचं डोळे लावून या आरक्षणाच्या निकालाकडे बसलेला होता पण आज जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणचं प्रश प्रकरण घटनापीठाकडे पाठवत असताना निकाल देत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं या मराठा आरक्षणाच्या कायद्याला स्थगिती दिलेली आहे म्हणजे तुमच्या हातातोंडाशी आलेला घास या आरक्षणामुळं काढून घेतला गेलेला आहे तुम्हाला नोकरीमध्ये शिक्षणामध्ये यापुढं तुम्हाला आरक्षण मिळणार नाही जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही आता हे का झालं तर या ठाकरे आणि चव्हाणांच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे आम्ही अनेक वेळा सांगत होतो की याच्याबद्दलची चांगली तयारी करा तुम्ही प्लॅनिंग करा तुम्ही सगळ्याला विश्वासात घ्या कम्युनिकेशन का या सरकारनं काहीही केलेलं नाही मराठा समाजाच्या आणि आमच्या मुलामुलींच्या दृष्टीनं आजचा हा काळा दिवस आहे आणि हा काळा दिवस आणायचं श्रेय हे ठाकरे आणि चव्हाणांचं चा आहे धन्यवाद हे होते विनायक मेटे आणि प्रामुख्याने त्यांनी एक तोडगा सांगितलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाने जरी आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी राज्य सरकार या संदर्भातला अध्यादेश काढू शकतं आणि आरक्षण टिकू शकतं आरक्षण लागू करू शकतं त्यामुळे सरकारने त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावत विधिमंडळाची अशी मागणी सुद्धा विनायक मेटे यांनी केली दीपक भातुसे झी चोवीस तास मुंबई